आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप छान छान अशी ज्वेलरी पाहणार आहोत. या ताईंचं तनिष्का ज्वेलर्स म्हणून कोल्हापूरमध्ये आउटलेट आहे, तर त्याबद्दलची जी काही माहिती आहे ती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. ताई, तुम्ही हे कसं बनवता? मग तुमच्याकडे स्टाफ आहे? हो, स्टाफ आहे. ओके. आपल्या बचत गटाच्या ज्या बायका असतात त्यांना आम्ही हे सगळं प्रशिक्षण देतो. प्रशिक्षण सुद्धा मी कार्यशाळाही घेते प्रशिक्षणाच्या, त्यांना प्रशिक्षण देतो. तर ते आहे सर्व मणी आपण तयार करून घेतो पहिल्यांदा. मण्यांच्या नंतर मग हे पटवून घ्यावं लागतं, म्हणजे गाठवून घ्यावं लागतं. वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आपण त्यांना म्हणजे शिकवतो कसं करायचं, त्याप्रमाणे ते गाठवून देतात आपल्याला. अच्छा, म्हणजे बायकांना रोजगार पण मिळतो. ताई, आपलं नाव? अच्छा, ही ज्वेलरी तुम्ही स्वतः बनवली आहे? हो, स्वतः बनवतो आपण. कोल्हापूरमध्ये आपलं आउटलेट आहे तनिष्का ज्वेलर्स. ओके. मग कोणाला जर ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर करू शकतो. काय मग कसं करायचं? तनिष्का ज्वेलर्स शिंदेशाही तोडे आहेत आपले, जे आपल्याला चांदीमध्ये प्युअर चांदीमध्ये बनतात. कोल्हापुरी साज आहे हँडमेड चांदीचं. चिताग आहे कोल्हापुरी. सुंदर केलंय. हा तनमणी आहे आपला. तनमणी कोट जे म्हणतो आपण, हा तनमणी आहे प्रॉपर. त्याच्याबरोबर तुम्हाला इयरिंग्स पण आहे. हा लक्ष्मी हार आहे हँडमेड चांदीचा. हा चांदीवरती आपण 200 ग्रॅम गोल्ड चढवून केलेला आहे. गोल्डचं पॅकिंग केलेलं आहे. तुम्हाला गोल्डला हा खूप चांगला ऑप्शन आहे की तुम्ही गोल्डच्या ऐवजी हा वापरायचा. हा आपला पोहे हार आहे किंवा चपला हार, हा सुद्धा हँडमेड आहे चांदीमध्ये. हा जवमन्यांचा हार आहे. हे सगळे आपले पारंपरिक दागिने आहेत. ते सर्व अँटिक झालेले आहेत. हो, आता जुनं परत नवीन नवीन यायला लागले. अशी जोंधळे पोत आहे त्याला जोंधळे पण सरमण्यांची माळ आहे. पोरमाळ आहे चांदीमध्ये. बिलवटीक म्हणतात. ही बिलवटीक आहे. हे बिलवटीकचं बेलपानचं मंगळसूत्र आहे. हे तारामंडळचं, हे तारामंडळ आहे. ही वज्रटीक आहे. ते तिथले तिकडे दागिने आहेत ते. हे गोल्ड प्लेटेड आहे. हा कोल्हापुरी साज आहे. गुलाब खुशी आहे. सर्व हे बाजूबंद आहे. तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती टाकू शकता. माझा नंबर आहे 8035269699. चालेल ना तुमचा व्हॉट्सअप नंबर सोशल मीडियावर? काही प्रॉब्लेम नाही ना? कारण आम्ही परवानगी घेऊनच टाकतो.